आज खरोखर आनंद होतोय शिवसेनेत प्रवेश केल्यावर, कारण बरेच दिवस बरेच वर्ष आदरणीय उद्धव साहेबांच्या कामाचा मी खरोखर फॅन होतो आणि आज खरोखर या परिवारामध्ये मला सामील होण्याची संधी मिळाली, खरोखर मी भाग्यवान समजतो. सांगली लोकसभा मतदारसंघात तो संपूर्ण मेसेज उद्धव साहेबांनी त्यांच्या भाषणातून दिलेला आहे, त्यामुळे मी त्यावर जास्त काही बोलणार नाही. पण येणाऱ्या काळामध्ये हे तुम्हाला सर्वांना 2 ते 3 दिवसात महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल आणि त्यातनं आपले पूर्ण स्पष्ट होईल सगळ्या गोष्टी. ते मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही, समोर कोण येणार आहे काय होणार आहे याविषयी मी काही सांगू शकत नाही, पण मी मैदानात आहे हे 100% आहे. त्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही, कारण काय आजपर्यंत खरोखर अजून उमेदवारच घोषित झालेले नाहीत, म्हणजे आमच्या सांगलीचे नाही संपूर्ण महाराष्ट्रातले असतील, महायुतीचे उमेदवार घोषित झाले नाही, त्यामुळे मी काही त्याविषयी बोलू शकत नाही. मी आकड्या सांगणार नाही तुम्हाला, पण मी मगाही सांगितलं महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला निकाल हा सांगली जिल्ह्याचा माझ्या विजयाचा आणि शिवसेनेच्या विजयाचा त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या विजयाचा असेल. काय म्हणलं? मी गेली 2 वर्ष झालं, जवळजवळ 200 ते 225 किलोमीटरचा माझा मतदारसंघ आहे, पण प्रत्येक गावामध्ये कुठलंही गाव राहिलेलं नाही की ज्या गावामध्ये मी गेलेलो नाही. असे 2 ते 3 वेळा मी ह्या 1.5 ते 2 वर्षात सामाजिक क्षेत्रात असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, अशा प्रत्येक गोष्टी घेऊन मी रक्तदान, आर्मीसाठी रक्तदान हा एक वेगळा प्रयोग घेऊन मी प्रत्येक गावागावामध्ये गेलो, कारण आजपर्यंत आर्मीसाठी रक्तदान कुणी केलेलं नाही. गोवन संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा असतील किंवा माझ्या कुस्ती क्षेत्रातल्या तालमीचा विषय असेल, हे अनेक विषय सामाजिक विषय घेऊन मी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये गेलेलो आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्या प्रतिसादाच्या जोरावर मी आज इथं ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला निकाल हा सांगली जिल्ह्यातच लागणार. नाही, ह्यापूर्वी मी सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक 2007 साली निवडून आलेलो आहे, त्यावेळी वयाच्या 22व्या वर्षी मी माझं स्वतःचं मतदान स्वतःला करून समोर 30 वर्ष निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या 10 मतांनी पराभूत केलंय, त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन आहे. अगदी ज्या वयात बघायला मिळत नाही त्या वयात मी ती पदं भोगलेली आहेत, त्यामुळे मला ह्या गोष्टी काही नवीन आहेत. राजकारणातलं असेल किंवा कुस्तीतलं एक मैदान असेल, प्रत्येक वेळी मी मारत आलो आणि इथून पुढे पण मारणारच. ओके.